डिवचण्याचा प्रश्न नाही। भारतीय जनता पार्टी मध्ये कोणाचं अवमूल्यन होत नाही, कोणाला डिवचलं जात नाही। पक्षात वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या प्रसंगात दिल्या जातात, त्यामुळे आता उज्ज्वल निकम यांच्या उमेदवारीचं निश्चितपणे मी स्वागत करतो। भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला, महायुतीला मनापासून धन्यवाद देतो की कसाब सारख्याला फाशीची शिक्षा लावण्यात ज्याने आपलं पूर्ण योगदान, बुद्धी जी पणाला लावली आणि देशभक्तीचा ओंकार ज्याने दाखवून दिला, त्या आमच्या उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देणं हे त्यांच्या कामाचा गौरव आहे, देशभक्तीसाठी योगदान देणाऱ्यांचा गौरव आहे। आणि म्हणून निश्चितच सर्वसामान्य माणसांमध्ये त्यांच्या उमेदवारीबद्दल त्या ठिकाणी सकारात्मक वातावरण राहील। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।